भारतीय स्वतंत्रता के अमृत महोत्सव के अवसर पर नागपुर मंडल में 13 से 15 अगस्त तक हर घर तिरंगा अभियान चलाया जा रहा है। इसके तहत विभाग में सरकारी अर्ध सरकारी कार्यालय और निजी प्रतिष्ठानों और घरों पर सम्मान पूर्वक राष्ट्रीय ध्वज लहराया जाएगा और नागरिक भी सम्मान पूर्वक राष्ट्रीय ध्वज लहरा कर इस अवधि में भाग ले, ऐसा आह्वान संभाग के आयुक्त राधाकृष्ण बी ने किया है। इस पहल के माध्यम से राष्ट्रीय गौरव और जागरूकता के अभियान को प्रभावी ढंग से लागू किया जा रहा है। नागरिकों को स्वयं राष्ट्रीय ध्वज खरीदने और खड़ा करने के लिए प्रोत्साहित किया जाना चाहिए। भारतीय ध्वज संहिता का पालन करें और राष्ट्रीय ध्वज का सम्मान करें। केंद्रीय गृह विभाग के 31 दिसंबर 2031 की अधिसूचना के अनुसार ध्वज संहिता को बदल दिया गया है और उन्हें सभी से तदनुसार पालन करने की अपील की है। नागपुर मंडल में विभिन्न प्रतिष्ठानों एवं मकानों की संख्या 28,83,649, नागपुर जिला ग्रामीण 3,72,262, महानगर पालिका 6,28,245, कुल 10,507, वर्धा 3,30,843, भंडारा 3,16,662, गोंदिया 3,55,594, चंद्रपुर ग्रामीण 3,97,034 और नगर निगम 1,84,615 में से कुल 5,81,649 और गढ़चिरौली जिले में 2,98,404 प्रतिष्ठान शामिल है। साथ ही संभाग में 24,67,718 तिरंगे झंडों की मांग है। नागपुर ग्रामीण 3,72,262, नगर निगम 6,72,262, वर्धा 3,30,803, भंडारा में 3,16,640, गोंदिया 3,55,594, चंद्रपुर ग्रामीण 3,50,734, नगर निगम में 1,43,551 और गढ़चिरौली जिले में 2,98,404 में से कुल 4,93,985 राष्ट्रीय झंडों की मांग है। खऱ्या अर्थाने या महोत्सव 13 मार्च 2021 पासून सुरू करण्यात आलं होतं। वेगवेगळ्या टप्प्याटप्प्याने या प्रोग्राम करत असतो, आणखी एक वर्षभर चालणार आहे, म्हणजे 15 ऑगस्ट 2023 पर्यंत या महोत्सवाचा आपण साजरा करणार आहोत। त्याचा एक महत्त्वाचा टप्पामध्ये आपण आहोत, जे स्वराज्य महोत्सव आणि त्या अंतर्गत हरघर झंडा कार्यक्रम सन्माननीय पंतप्रधान महोदयांनी सर्व देशवासियांना आवाहन केलेले आहे आणि केंद्र आणि राज्य सरकारने याचा सविस्तर नियोजन करून आपल्या गाव पातळीवरपासून देश पातळीवरपर्यंत कशा प्रकारचा या हरघर झंडा कार्यक्रम सर्वांनी साजरा करावी असा अपेक्षा व्यक्त केलेली आहे। त्याच्या अनुषंगाने आपल्या विभागामध्ये पण अतिशय जल्लोष प्रमाणे याचा साजरा होणार आहे। त्यासाठी जे काही तयारी आपल्या सहाही जिल्ह्यामध्ये करण्यात आलेली त्याच्या संदर्भात एक सविस्तर माहिती देण्याकरिता आपल्याला या ठिकाणी बोलवलेले। यामध्ये या चर्चेच्या नंतर आपण एक सविस्तर प्रेस नोटसुद्धा आपल्याकडे देणार आहोत। सर्वात महत्त्वाचं जे हरघर तिरंगाचं महत्त्व सर्व लोकांना कळलं पाहिजे, आपण यामध्ये सर्व विभागांना सामील करून घेतलेले, पोलीस विभागापासून लाईन डिपार्टमेंट, इरिगेशन, MSEB सर्व प्रकारच्या विभागांना यामध्ये भाग देण्यात आलेले। त्यामध्ये आपण सर्वात महत्त्वाचं आहे, जवळपास आपल्या डिव्हिजनमध्ये 26,000 म्हणजे ऑलमोस्ट 26,620 एस्टॅब्लिशमेंट्स, म्हणजे यामध्ये प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, हॉस्पिटल, डिस्पेन्सरी, आपला जो कोऑपरेटिव्ह सोसायटीज, ZP इमारत, ग्रामपंचायतचं इमारत आणि पोलीस स्टेशन, अंगणवाडी, सब सेंटर, PHC, सब डिव्हिजनल हॉस्पिटल, असं सर्व प्रकारचे केंद्र आपण जवळपास सगळ्यांना मॅपिंग केलेले आणि खाजगी आपला ऑफिसर्सच्या ठिकाणी असे प्रकारचे जवळपास 27,000 लोकेशनमध्ये आपला 13 ते 15 दरम्यान झेंडा फडकवण्याचं नियोजन केलेले। एक आणखी महत्त्वाची सूचना आपण लोकांना आपल्या माध्यमातून देणे आवश्यकता आहे, एक विशेष मुभा देण्यात आलेली आहे। आपण झेंडा आपण ज्यावेळी आपण ध्वजवंदन करतो, ध्वजारोहण करतो, आपण संध्याकाळी आपण
त्याला काढून घेतो. यावेळी मात्र कॉमन पब्लिकला त्याच्यातून शिथिलता देण्यात आलेली, 13 ते 15 दरम्यान त्यांनी परत त्यांनी उतरवण्याचा आवश्यकता नाही आहे. 13 ते 15 कंटिन्युअसली त्यांनी फडकवण्यासाठी काही अडचणी नाही आहे. मात्र 15 तारखेच्या नंतर मात्र व्यवस्थितपणे त्याला जतन करून स्वतःकडे ठेवायला पाहिजे, कुठेही फेकायला नाही पाहिजे. लोकांनी त्या जे ध्वजाचं जे आपला सन्मान आहे, सन्मानपूर्वक जतन करून ठेवावी. त्याकरितासुद्धा आपण वारंवार लोकांना आव्हान करण्याची आवश्यकता आहे. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.